मंत्री हसन मुशरीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। हसन मुशरीफ यांना ईडीच्या अटकेपासून 17 ऑगस्ट पर्यंत संरक्षण असून बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी महत्त्वाची मानली जाते। मंत्री हसन मुशरीफ यांच्या तीनही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। हसन मुशरीफ यांची मुलं साजिद, आबिद आणि नावीद यांना 17 ऑगस्ट पर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि आता कोर्ट मुशरीफ यांच्या मुलांना दिलासा देणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।